मग मला सांगा मोदी साहेबांनी की तुम्ही गुजरातमध्ये 36 महिन्यामध्ये 3300 कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहू शकतो, तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला 2 वर्ष का लागू राहिले? लोकसभा निवडणुकीत तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडूनही आले. मात्र सध्या सोशल मीडियात फिरणाऱ्या सुजय विखेंचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, यामुळे भाजपाची गोची झाली आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यात ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाबाबत भाजप सरकारला प्रश्न विचारताना दिसत आहे. आणि मी जर खोटं बोलत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या माणसाकडून घ्यावं. तुम्ही 3 वर्षापूर्वी डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं, आजपर्यंत त्याच्यावर 1 रुपया सुद्धा खर्च केला गेलेला नाही. आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला, पोटावर पट्टा बांधला, कुठेतरी समुद्रात गेल्यानंतर पाणी ओतलं, आणि ते पाणी ओतून जे निघून गेले ते अजून ते पाणी कुठे मुरतंय कोणाला सापडलंच नाही. 36 महिन्यात गुजरातमध्ये 3300 कोटी रुपयांचे सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभा केला जाऊ शकतो, तर जलपूजन केलेल्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि भूमिपूजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अद्याप का उभारण्यात आले नाही, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करताना ते पाहायला मिळत आहे. सोशल मीडियामध्ये फिरणाऱ्या सुजय विखेंच्या या व्हिडिओमुळे भाजपाची चांगलीच गोची झाली आहे. अशाच प्रकारच्या निवडणुकी संदर्भातील नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल बटन दाबायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओमध्ये एवढेच, पुन्हा भेटूया एक नवीन बातमी घेऊन.